सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झापलं। आता आदित्य ठाकरेंनी दोन प्रकरणावरून सरकारला घेरलं। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी फार महत्वाची असल्याचं मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं। सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा टाइमपास सुरू आहे, त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असं ठाकरे यांनी म्हटलंय। तर मेट्रो कारशेड आणि रस्ते कॉन्ट्रॅक्टच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। मेट्रो 6 कारशेडचं काम कांजूर मार्गला यावर्षीपासून सुरू होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। आम्ही कांजूर मार्गाला मेट्रो 6 कार डेपो करणार होतो, मेट्रो 6, मेट्रो 3 आणि 4 इंटिग्रेट कार डेपो करणार होतो, मात्र खोके सरकारनं मेट्रोचा 3 कार डेपो ओरमध्ये नेल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। यामध्ये आमचा कुठलाही इगो नव्हता, आमचा वैयक्तिक वाद नव्हता, आरेचे जंगला वाचावे हाच आमचा हेतू होतो असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। 4 डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा महाराष्ट्राचं कमीत कमी 10,000 वाचले असते। आदित्य ठाकरे म्हणाले, 4 जागा वेगळ्या कराव्या लागल्या नसत्या, आज कुठेही प्रशासनावर पकड नसलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत। नक्कीच, पण तुम्ही एक बघा, 1.5 वर्ष हे सरकार चाललं आणि जे 2 घोटाळे तुमच्या समोर आणले, स्ट्रीट फर्निचरचा 3 स्कॅम आहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा 4 स्कॅम आहे, पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा 5 स्कॅम आहे, 1.5 वर्ष ह्या घटनाबाह्य सरकारच्या खालती हे सगळे स्कॅम होत चाललेले आहेत, घोटाळ्यांवर घोटाळे चाललेले आहेत। आणि मी हवेतलं बोलत नाही, हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, आकडे आहेत आणि हे सगळे आतून आलेले आहेत, लोकांनी दिलेले आहेत मला आकडे। मुद्दा हाच येतो की आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करत आहेत, त्यांचं टाइमपास चाललेलं आहे। आता सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलेला दणका, पण हीच आता इच्छा राहील की लवकरात लवकर न्याय मिळो, कारण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे आणि हे घोटाळे आपल्या लोकांसमोर आण येत आहेत। किती अजून घोटाळे आम्ही सहन करायचे, किती अजून मुंबईची लूट सहन करायची, किती अजून महाराष्ट्राची लूट सहन करायची। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।